आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीला आलं महत्व. विधानसभा निवडणुकीची ठरणार रंगीत तालीम. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ पालिकेच्या निवडणुकीला महत्व आलं आहे. विधानसभेची ही रंगीत तालीम ठरणार आहे, त्यामुळे नेते मंडळी देखील सावध पवित्रा घेत आहेत. सध्या दुरंगी लढतीचे चित्र असले तरी तिसऱ्या आघाडीची चर्चा देखील सुरू झाली आहे. शिरोळ नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणानंतर आता सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीकडे नेते मंडळीबरोबर इच्छुकांची लक्ष लागून राहिले आहे. एकूण 8 प्रभाग होणार असून 17 सदस्य आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार आहे. सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीनंतरच राजकीय हालचालींना आणखी गती येणार असून शिरोळ पालिकेसाठी तिसऱ्या आघाडीची देखील तयारी सुरू झाली आहे. खुल्या नगराध्यक्ष पदामुळे पालिकेची ही निवडणूक तितकीच रंगतदार ठरणार आहे. येथे नव्याने स्थापन झालेल्या पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रभाग रचना आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानंतर नुकतीच मुंबई येथे थेट नगराध्यक्ष आरक्षणाची सोडत झाली. या आरक्षणामुळे अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळणार याची उत्सुकता आतापासूनच लागून राहिली असली तरी येत्या 12 जूनला पालिकेच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण गटातील महिला असे आरक्षण निश्चित होणार आहे. एकूण 8 प्रभाग होणार असून पहिल्या 1 ते 7 प्रभागात प्रत्येक 2 तर 8व्या प्रभागात 3 सदस्य निवडले जाणार आहेत. दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणानंतर शहरात इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतांची गोळाबेरीज देखील आतापासूनच सुरू झाली आहे. असे असले तरी 12 जूनला होणाऱ्या सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ होणार आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.